नमस्कार शेतकरी मंडळी या शनिवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक घटल्याचं तर दुसरीकडे उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याचं पाहायला मिळालं आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल आणि उन्हाळी कांद्याला काय भाव लागला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमचं फेसबुक पेज हॅलो बळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये चारशे साठ उन्हाळी कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार एकोणनवत रुपये लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री सातशे पंच्याहत्तर रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव पाचशे रुपये लागला आज लासलगाव बाजार समितीमध्ये वीस नग लाल कांद्याची ओवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव सातशे अडुसष्ट रुपये लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री सहाशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे रुपये लागला मंडळी सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत घसरून होऊ शकते दरम्यान सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तीनशे पन्नास रुपयाचे अनुदान जाहीर केले परंतु नाफेडची खरेदी बंद होताच कांद्याचे बाजारभाव पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत खाली आले त्या तट्टी आणि शर्ती घालत लेट खरी पी पीक पेरा देणे बंधनकारक केल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना ई पीक पेरा नोंदवता आला नाही यामुळे साठ ते सत्तर टक्के शेतकरी लाल कांद्याच्या अनुदानापासून वंचित राहण्याची भीती आहे या कारणानं एक पिक पे पेऱ्याची अट रद्द करत विक्री झालेल्या कांद्याच्या पावत्यांवर अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे